नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळी इतिहास या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आजचा आपला चर्चेचा विषय आहे कुणबी मराठ्याचे प्रमाणपत्र कोणाला मिळणार। निश्चितच आपण पुराव्याच्या आधारे या ठिकाणी थोडक्यात जी परिस्थिती आहे याच्यावर या ठिकाणी भाष्य करणार आहोत। तर विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी पहा, ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब जरूर करा, कारण आपण कुणबी मराठ्यावर आणखी व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत आणि काही व्हिडिओ आपल्याला पाहायला पण मिळतील। असो त्यानुसार सध्या महाराष्ट्रभर जो मराठा आहे तो मराठा आरक्षणाच्या बाबतीत अतिशय टोकाची उग्र भूमिका त्यांनी घेतलेली आहे। तर याच्या पाठीमागचा इतिहास आपण पाहण्यापेक्षा त्याची भूमिका काय आहे हे आपल्याला सर्व ज्ञात आहे। तर त्यानुसार ज्यावेळेला आपण हा जालना जिल्ह्यातून ज्या अंतरवली सराटे अंतरवली इथून या आंदोलनाला सुरुवात झाली आणि त्याचं लोण आता महाराष्ट्रभर सुरुवात झालेलं पेटलेलं आहे, अशा वेळेला शासनानं जो अध्यादेश या ठिकाणी काढला होता तर त्याच्यामध्ये काय सांगण्यात आले आहे आणि मग आपल्याला पुढं समिती बसल्यानंतर जे सध्या आरक्षण मिळणार आहे किंवा कोणाला मिळणार आहे, पुरावे कोणाकडे आहेत किंवा सरसंगत मिळणार आहे का, याची अगदी थोडक्यात या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर आपली मागणी जी आहे सुरुवातीपासूनची मागणी आहे की आम्हाला ओबीसी प्रवर्गामध्ये मराठ्यांना त्या ठिकाणी घालण्यात यावं। तर ही मागणी आपण का करतोय, तर 1 जून 2004 साली सरकारनं विदर्भातील मराठ्यांना कुणबी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले आहे, इतर मागास प्रवर्ग ज्याला आपण म्हणतो। तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर इतर मागास प्रवर्गात जवळपास 346 अशा प्रकारच्या जातीचा समावेश आहे आणि त्याच्यात जो मराठ्यांचा समावेश आहे तो अनुक्रमांक 83 मध्ये याचं वर्णन करण्यात आलं आहे। तर अनुक्रमांक 83 मध्ये स्पष्ट जो उल्लेख केलेला आहे तर तो आहे कुणबी। मग कुणबीमध्ये सुरुवातीला लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार अशा प्रकारेच सुरुवातीपासून मिळत होतं, मात्र त्यानंतर 2004 जी काही बदल केला किंवा आणखी वाढवलं गेलं त्याच्यामध्ये मराठा कुणबी व कुणबी मराठा असा शब्द त्या ठिकाणी टाकलेला आहे। आणि या शब्दामुळेच म्हणजे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा ही 83 अनुक्रमांकवर जो टाकला शब्द किंवा त्याच्यामध्ये वाढ केली विदर्भासाठी, तर त्यानुसार आपल्याला मराठवाडा हा विदर्भाला लगत आहे। मग आपल्या इकडे सुद्धा तशा प्रकारच्या नोंदी सापडायला लागल्या, आपल्या नोंदी सापडण्यापेक्षा सरकारी पत्र सापडा लागली, सरकारी कागदपत्र त्या ठिकाणी। म्हणून आपण पाठीमागच्या एका पोस्टमध्ये वर्णन केलं होतं की 1909 सालचं निजामाचं गॅजेटियर आपण ज्यावेळेस पाहतो तर त्यावेळेला खास करून धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्हा याच्यामध्ये सरसंगट मराठ्यांना मराठा शब्दच लिहिलेला नाहीये, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा याची संख्या सुद्धा जवळपास 38 ते 40% आसपास सांगितली। याचा अर्थ होतो की सरसंघटनेने कुणालाही स्वतंत्र अशा प्रकारचा मराठी शब्द वापरलेला नाहीये, त्याच्याकरता फार तर कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरले आहेत। आणि मग आपल्या आंदोलनकर्त्यांच्या किंवा काही लोकांच्या ही बाब लक्षात आली 19 वर्षानंतर, आणि मग आपल्या इथं चर्चा सुरू झाली की बाबा हे सुद्धा आपण अशा प्रकारे केलं पाहिजे। आणि मग आपण या असणाऱ्या मराठी बांधवाला जो अतिशय वंचित आहे, अतिशय त्याचा जर अवस्था बघितली आपण की नावाला तो त्या ठिकाणी असणारा मोठा किंवा ते जे आहे परिस्थिती, तर त्यामुळं तो खितपत पडलेला आहे। तर अशा वेळेला ज्यावेळेला आपण पाहिलं की ओपन कॅटेगरीत असल्यामुळं किंवा खुल्या प्रवर्गात असल्यामुळं ज्या असणाऱ्या जो सालगडी राहतोय त्या सालगड्याला जर 1,25,000 रुपये जर पगार आपण धरली आणि त्याचा मुलगा जर मेडिकलला गेला असेल तर फक्त पगारच त्याची जर ते आज जेवढी फीस आहे तेवढी त्याची वर्षाची पगार आहे। जर वर्षाची मुलाची फीस भरायची असेल तर मग राहण्याखाण्याचा खर्च कुठून भरायचा आणि त्यानंतर त्यानं वर्षभर काय खायचं, आजार पाणी दुखणं काय करायचं, सण समारंभ काय, बाकीचा खर्च कसा करायचा, म्हणजे एक उदाहरण तुम्हाला दिलं। तर त्यानुसार ज्यावेळेस आंदोलन तीव्र झालं आणि आंदोलन तीव्र झाल्यानंतर शासन थोडस त्या ठिकाणी शासनाने विचार केला आणि शासनाने विचार करून शेवटी जो एक अध्यादेश काढला होता सामान्य निर्णय क्रमांक शासन निर्णय क्रमांक मासू 2023 पत्र क्रमांक 3/16 क दिनांक 7 सप्टेंबर 2023 चा हा जी आर आहे शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा। तर त्याच्यामध्ये
वर्णन जे करण्यात आले आहे की कशी काय सांगतो तो, मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन हा शब्द महत्त्वाचा आहे, निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजाम काळातील संस्थानिकांनी दिलेल्या संधा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तपासांती पात्र व्यक्तींना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत किंवा विहित करण्याबाबत निवृत्त न्यायाधीशाची एक कमिटी नेमली, जे शिंदे साहेबांची कमिटी आहे. आता याच्यानुसार कमिटीचा अहवाल गेला आणि पुन्हा दुसरा आदेश एक निघाला की ज्यांच्या निजामकालीन म्हणजे याचा अर्थ होतो आपण लक्षात घेतला पाहिजे मराठवाड्याच्या शिवाय इतर भागातील पश्चिम महाराष्ट्र इतर लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा निजामकालीन नोंदी हा शब्द इथं महत्वाचा आहे, म्हणजेच इथं मराठवाड्यापुरता हा शब्द आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता मराठवाड्यामध्ये का असना मग कुणाला मिळणार, शिंदे समितीनं जो अहवाल केला तो काही जणांचं म्हणणं किंवा अधिकृत आकडेवारी माझ्याकडे नसली तरी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून 11,000 ते 13,000 नोंदी त्या ठिकाणी सापडल्याची प्राथमिक अंदाज आहे किंवा तशा प्रकारे सांगण्यात येतं. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं की 11,000 किंवा 13,000 धरू आपण, मात्र त्या 13,000 लोकांनी खुश होण्याचं काही कारण नाही आहे. कुणाला मिळणार, कारण आपण सुरुवातच केली कुणाला मिळणार हे प्रमाणपत्र, तर ते प्रमाणपत्र मिळणार मराठवाड्यातील नोंदीमध्ये, म्हणजे तो शाळेत इथं शिकला असला पाहिजे किंवा बाकीचे करार मदार वंशावळी शैक्षणिक पात्रता, याचा अर्थ तोच होतो की 1967 पर्यंतच्याच लोकांना हे मिळणार आहे, म्हणजे 1967 च्या अगोदरची नोंद पाहिजे हा महत्वाचा घटक आहे. आता आपण विचार करायचा आहे की 1967 म्हणजे 1950 घातलं होतं, मात्र त्यानंतर पुन्हा 1967 केलं आहे. आता 1950 का घातला असावं मला आता लक्षात आलं मुद्दा की ज्यावेळेस आपल्याला माहित आहे की 1947 देश स्वतंत्र झाला आणि 50 ज्यावेळेस आपलं पहिल्यांदा ज्या हालचाली सुरू झाल्या, देश स्वतंत्र झाला आणि घटना यायला लागली होती, तर त्यावेळेला विभागार रचना ज्यावेळेस करायला लागली तर त्या रचनेमध्ये तालुका किंवा सॉरी गावांची बरेच आदलाबदल केली आहे. खास करून आता मराठवाड्यापुरता आपण पाहूया, मराठवाड्यालगत असणारे बीड जिल्हा आहे, मराठवाड्यात लगत असणारा सोलापूर जिल्हा आहे, किंवा तिकडं पलीकडं औरंगाबादच्या किंवा छत्रपती संभाजीनगरच्या पलीकडं आपण पाहिलं तर खान्देश आहे, तर या असणाऱ्या लगतच्या जिल्ह्यामध्ये आपली मराठवाड्यातली काही गावं पश्चिम महाराष्ट्रात गेली आणि तिकडची काही गावं इकडं आली. याचा अर्थ असा होतो की आता आपण फक्त धाराशिवचा विचार करूया, धाराशिवमधली 58 गावं ही सोलापूर जिल्ह्यामध्ये गेली 1950 आणि तिथली जवळपास 13 गावं इकडं आली. आता याच्यामध्ये होते काय नेमकं की मराठवाड्यामध्ये असं काही वर्णन करण्यात आलं आहे किंवा इथली गावं तिकडे गेली मराठवाड्यामध्ये, मराठवाड्यातली गावं सोलापूर जिल्ह्यामध्ये गेली आणि त्यांची नोंद असल्यानंतर त्यांना द्यावं असं इथं कुठं वर्णन केलेलं नाही आहे. आता तो एक वादाचा विषय कदाचित असेल आणि नसेल, तो पुन्हा पुढे आल्यानंतर निर्माण होणारा विषय आहे. पुन्हा त्यानंतर जर 1950 मराठवाड्यात सोलापूर जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातून काही गावं आले असतील नेमकं त्यांचं करायचं काय, कारण ती इंग्रजांच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी शिकली स्वातंत्र्याच्या अगोदर आणि त्यानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर 3 वर्ष ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिली, मग त्यांच्या नोंदी इकडे कशा सापडतील आणि सध्या ते 75 वर्ष ते मराठवाड्यामध्ये वास्तव्याला आहेत, मग त्यांच्या नोंदी कुठून आणायच्या, मग ते नेमकं त्यांचं करायचं काय, म्हणजे इकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात गेले त्यांचं नेमकं काय करायचं आणि तिकडून इकडे आले यांचं नेमकं काय करायचं याची निश्चिती या ठिकाणी नाही. मात्र 1967 अगोदरचा पुन्हा ज्याच्याकडे आहे आता दाखला मिळणार आहे तर तो 1967 अगोदरची नोंद आपल्याला पाहिजे. 1967 अर्थ होतो की त्याचं वय किमान जो ज्याची नोंद सापडणार आहे त्याचं वय 55 आसपास राहणार आहे, म्हणजे तो अगोदर त्यानं पण प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढायचं. आणि आपल्याला माहीत असलं पाहिजे की ज्या वेळेला जात पडताळणी होते त्याचे टप्पे फारच अवघड असतात, अगोदरच तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागतो की मी याच कुळात जन्मलो, म्हणजे एकंदर ज्याला आता 67 ज्याला प्रमाणपत्र मिळेल त्यावेळेला तो भांडण्यामध्ये त्याचं 2-3 वर्ष जातील आणि त्याचं निश्चितच ज्याचं वय आता म्हणजे 67 जन्मतारीख असेल त्याचं वय आता निश्चितच 50-55 पुढच्या बाजूला आहे, भांडण्यामध्ये 2-3 वर्ष किंवा हे मिळवण्यामध्ये जर एखाद दुसरं वर्ष गेलं तर त्याचा मुलगा 25 वर्षात झालेला आहे, मग आता त्या 25 वर्षाच्या मुलाला सुद्धा
त्या नोंदीचा फायदा आहे का, त्या प्रमाणपत्राचा फायदा आहे का, हा सुद्धा फार महत्वाचा आहे. म्हणजेच जे प्रमाणपत्र 11-12 हजार लोकांना मिळेल ते सुद्धा कदाचित नाताला त्याचा फायदा होऊ शकतो, कारण तडकापडकी तर ते लगेच तुम्हाला मिळणार नाहीये. म्हणून याच्यामध्ये सरसंगट हा जो भाग घेतलेला आहे की पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा मराठवाडा असो, मराठा शब्द असेल किंवा कुणबी मराठा आला असेल, तर त्याच्यामध्ये हा दोष त्याचा नाहीये. कारण तुम्ही जर सोलापूर जिल्ह्याचं ग्रॅज्युएट आपलं सॉरी पुण्याचं खाणी सुमारी बघितलं 1881, सरसंगट तिथं कुणाला मराठा म्हटलेलंच नाहीये, मराठा कुणबी शब्द आलेला आहे किंवा कुणबी एकच शब्द आला आहे. सातारामध्ये सुद्धा कुणबी एकच शब्द आला आहे. मग ते असणारे वरिष्ठ पातळीवरलं जे शासन असेल, शासन दरबाराची लोक तुम्ही आम्हाला कधी कुणबी लिहताय, कधी मराठा लिहताय, कधी कुणबी मराठा लिहताय, कधी मराठा कुणबी लिहताय, सर्वसामान्य माणसाला ते नेमकं काय कळणार आहे, तुम्ही काय लिहिलंय हे त्याला काय माहित आहे. जे शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला माहित आहे की अगोदरच्या कालखंडामध्ये जर सोलापूर जिल्ह्यात एक उदाहरण तुम्हाला देतो, मी माझं उदाहरण देतो की आमच्या वर्गातल्या सर्वांचीच जन्मतारीख एक आहे, अशा प्रकारचं जर ढिसाळ अशा प्रकारचा कारभार पूर्वी झालेला असेल, मग त्या माणसाचे दोष काय त्याच्यामध्ये, की त्याच्या जातीवर किंवा त्याच्या TC वर किंवा त्याच्या कागदपत्रावर काय लिहिले हे त्याला माहीतच नाही आहे. आणि म्हणून आज तो मराठा कुणबी का कुणबी मराठा काय झालंय नेमकं माहीत नाही. दुसरी गोष्ट की 67 ही जी जाचकाट आहे ती सुद्धा फार भयानक आहे. तसं तर सरसंगटच आपण म्हणतोय, मात्र 67 आत टाकले आहे, त्यामुळं ज्यांना हे काही कुणबी ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांनाही लवकर खुश होण्याचं कारण नाही. 67-8 ही फार जाचक आहे, कारण त्या आधारे तुम्ही मिळवायचं आहे, तुमच्या मुलाला मिळवायचं आहे कधी, आणि त्याचं तो पण शिक्षण त्याचंही आता पुढे गेलेलं आहे, मग नातासाठी निश्चित विचार करा. त्यामुळं सरसंगट हा शब्द जर आला निश्चितच त्याचा फायदा होईल, हे महत्वाचं या ठिकाणी घटक आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की हे जे चाललेलं आहे फक्त निजाम कालखंडाच्या नोंदीची या ठिकाणी 1967 अगोदर ज्यांचं प्रमाणपत्र किंवा नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे, हे आपल्याला याद्वारे महत्वाचं सांगायचं होतं. बाकीच्यांना याचा लाभ नाही आहे. आणि म्हणून तशा प्रकारे याच अनेक अशा प्रकारच्या गुंतीगुंती आहेत, जसजसं वेळ येईल तसतसं आपणही बोलूया. आणि हे जे चाललेलं आंदोलन असेल त्याला निश्चित चांगली दिशा मिळावी, हेही या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सांगावंच वाटतंय. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला सांगा कमेंटमध्ये, त्या ठिकाणी आपल्या सूचना मांडा, लाईक करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा एकदा